जगभरातील कोरोनाचे संकट हे दिवसेंदिवस वाढत चालले असून केंद्र सरकार व राज्य सरकार यावर उपाययोजना करत आहेत, तरी सर्वत्र संचारबंदी असून आपण सर्वांनी या शासनाच्या नियमांचे पालन करून या निर्णयाला सहकार्य करून आपण या कोरोनासारख्या संकटावर मात करूया, असे आवाहन माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी केले. नमस्कार, मी सदाशिव पाटील आपल्या सर्व जनतेला निवेदन करू इच्छितो की सध्या संपूर्ण जगभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. युरोप, अमेरिका, चायना या प्रगत देशाबरोबर इतरही देशामध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि एकंदरीत सगळ्या या मानव जमातीसमोरच एक भयानक मोठं संकट उभारलेलं आहे. अर्थात भारतामध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव होत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्या मानानं लवकर या बाबतीमध्ये दक्ष राहिलं आणि अनेक उपाययोजना या दोन्ही सरकारनं या जनतेसाठी योजलेल्या आहेत. मला या ठिकाणी मुद्दाम सांगावं लागेल की तसं जगाच्या तुलनेमध्ये भारतामध्ये जरी या विषाणूचा प्रादुर्भाव कमी प्रमाणामध्ये आज जरी दिसत असला तरीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये या विषाणूच्या बाबतीमध्ये प्रचार आणि प्रसारामध्ये आपण सर्व जनतेने अतिशय दक्ष राहणं गरजेचं आहे. 14 एप्रिलपर्यंत हा जो आता संचारबंदीचा आदेश लॉकडाऊन जरी सरकारने सादर या ठिकाणी घेतलेला असला तरीसुद्धा त्यानंतरसुद्धा अनेक बाबतीमध्ये आपण सर्वांनी सावध राहिलं पाहिजे असं आम्ही आपल्याला विनंती करू इच्छितो. वास्तविक आता मुंबई, ठाणे, पुणे वगैरे शहरामध्ये याचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. ग्रामीण भागामध्ये आणि निम्न शहरी भागामध्ये याचा प्रादुर्भाव कमी जरी असला तरीसुद्धा आपण सर्वांनी म्हणून काळजी घेऊया. सरकारनं ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या संतोतंत पाळण्याचा प्रयत्न करूया. आपण सर्व सुजाण नागरिक या बाबतीमध्ये जागरूक राहू. पुढच्या काळामध्ये हा विषाणूचा प्रचार म्हणजे प्रसार वाढणार नाही, प्रादुर्भाव वाढणार नाही याची खबरदारी आपण घेऊया. लवकरात लवकर या सर्व संकटातून आपण लवकरात लवकर मुक्त होऊ अशी एक परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. तुम्हा सर्व लोकांना मी विनंती करतो की या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपण शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सदृढ राहूया. सर्व लोकांनी मिळून एकंदरीत सोशल डिस्टिंक्शनचा अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वापर आणि अंमल करू. आपण या रोगापासून आपण आपले कुटुंबीय आपला समाज आणि देश कसा यातून मुक्त होऊन याच्यापासून लांब राहू याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आपण सर्वांनी करून करावा अशा प्रकारची विनंती मी या निमित्ताने आपल्या सर्वांना करतो. सागर कदम, 7 स्टार न्यूज, बीटा.